अध्याय 26वां वेद विस्तार। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताई नमः। वेद अनादि अनंत आहेत। ब्रह्मदेवालाही त्यांचं पूर्ण ज्ञान नाही, म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका, गर्व करू नका, असं श्री गुरुनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। आम्ही तीन वेद जाणतो, असं ते गर्वानं पुन्हा पुन्हा बोलत होते। तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, नसत्या भ्रमात राहू नका, वेद अनंत आहेत। प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचं विभाजन केलं, पण त्यांनाही वेदांचं पूर्ण ज्ञान नव्हतं। त्या व्यासांचे पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू असे चार मुख्य शिष्य होते। आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत, असं ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे। कल्प पर्यंत आयुष्य लाभलं तरी एका वेदाचंही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही। एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे, मला तसा वर द्या। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेद अनंत आहेत, संपूर्ण वेद कसे शिकता येतील? मलाही वेदांचा थांग पत्ता लागलेला नाही। वेद किती आहे त्याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असं बोलतो आहेस। आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवतो, असं सांगून त्यांनी भारद्वाजांना अति उंच असे तीन पर्वत दाखवले। हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत, असं सांगितलं। त्या पर्वतप्राय तीन वेद राशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले, मी इतके वेद कसे काय शिकणार, केवळ अशक्य आहे, असं बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले। मग ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले। भारद्वाजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला, असं सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले, मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे। एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडंफार सांगेन। त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले, आम्हाला एक एक वेद त्याच्या आदि अंतासह सांगा, त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू, असं बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केलं। मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेद संहिता दिल्या। त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेद दिला आणि सुमंतूला अथर्व वेद संहिता दिली। अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पहिलादी शिष्यांना चार वेद संहिता दिल्या। त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचं ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद आणि शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या। व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्री गुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले। मग श्री गुरु म्हणाले, पूर्वी या भरतखंडात पुण्यवान लोक खूप जण होते, सर्वजण वर्णाश्रम धर्माचं निष्ठापूर्वक पालन करत असत, पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडलं आहे, ते कर्मभ्रष्ट झाले आहेत, स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत, वेदबाह्य आचरण करू लागले आहेत, वेदाध्यायन मागे पडलं आहे, त्यामुळे वेदांचं सामर्थ्य लोप पावलं आहे। आजकाल ब्राह्मण लेंछांपुढे वेद पठण करतात, त्यामुळे ब्राह्मण वर्गाचं स्वत्व नाहीसं झालं आहे, ते मंदबुद्धीचे झाले आहे। पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्व होतं, वेद सामर्थ्यानं त्यांना देवत्व प्राप्त झालं होतं, म्हणूनच त्यांना भूदेव म्हटलं जात असे। राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करत असत, त्यांना कोणी सर्वस्वाची दक्षिणा दिली तरी ते तिचा स्वीकार करत नसत। वेदविद्येच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत। इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे,
विद्वान ब्राह्मणांचं वचन कामधेनू समान होत. ते ब्राह्मण कल्पवृक्षच होते. त्यांच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य होतं की मनात आलं तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत आणि तृणाला पर्वताकार करू शकत. स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपलं दैवत मानून त्यांची पूजा करत असे. म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात, सर्व जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आणि म्हणून ब्राह्मण हेच माझं दैवत आहे. पूर्वी ब्राह्मण वर्गाला असं महत्व होतं, पण आता ब्राह्मण वेद मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत, त्यामुळे त्यांचं स्वत्व नष्ट झालं आहे. ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत. ते पैसे घेऊन वेद शिकवतात. वेद विद्येची त्यांनी विक्री सुरू केली आहे. जे हीन जाती पुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचं तोंड सुद्धा पाहू नये. ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसच होणार. हे ब्राह्मणांनो, अशा आहेत चार वेदांच्या शाखा आणि असे आहेत त्यांचे भेद आणि असा आहे वेद विस्तार. वेद अनंत आहेत हे तुम्ही म्हणता, आम्ही सर्व जाणतो. हे सर्व तुम्हाला माहीत होते का? नाही ना? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता? ब्राह्मणांचा क्षोभ का ओढवून घेता? तुम्ही स्वतःच स्वतःची स्तुती का करता? जयपत्र कशाला दाखवता? त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागता? आला आहात तसे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका, नाहीतर प्राणाला मुकाल. श्री गुरुनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतकं सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी. ते काही ऐकावयास तयारच नव्हते. त्यांचं एकच पालुपद, आम्हाला वेदांविषयी वादविवाद करायचा आहे, चर्चा करायची आहे. आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असं लोक राजाला सांगतील. मग आमची प्रतिष्ठा काय राहणार? सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपलं हिताहित समजत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नाशाला निमंत्रण दिलं असं मला वाटतं. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील वेद विस्तार नावाचा अध्याय 26 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू.